उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना समारंभाचं निमंत्रण मिळणार अशी माहिती एबीपी माझाला श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळानं दिली आहे निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं जाणार आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही पक्षांना निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण असणारच असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळानं सांगितले आपले प्रतिनिधी सोमेश कोळगे आहेत आपल्याला आणखी माहिती या संदर्भात देण्यासाठी सोमेश नक्कीच आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी प्रतिष्ठापना समारंभाचं निमंत्रण असणार आहे आपल्याला ही माहिती खुद्द विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष यांनी दिली आहे निवडणूक आयोगाने ज्यांना मान्यता दिली आहे अशा सगळ्या पक्षांना जे जे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत त्या सर्व पक्षांना आणि त्या पक्षाच्या प्रमुखांना आणि अध्यक्षांना या, या रामजन्मभूमी सोहळ्याच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाचं निमंत्रण असणार आहे, आहे जे मुख्यमंत्री आहेत किंवा जे उपमुख्यमंत्री आहेत जे राज्यपाल आहेत किंवा जे न्यायाधीश आहेत ज्यांचे सुरक्षा प्रोटोकॉल मोठे आहेत किंवा ज्यांना तिथे बोलवल्यामुळे सुविधा काही प्रमाणामध्ये त्यांची व्यवस्था करणं शक्य होणार नाही प्रोटोकॉलनुसार त्यांना निमंत्रण नसेल पण जे अध्यक्ष आहेत विविध राजकीय पक्षांचे आणि ते विविध पदांवर आहेत त्यांच्या त्यांच्या घटनात्मक पदांवर सुद्धा त्यांना मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल त्यामुळे सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार उद्धव ठाकरे या सगळ्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण असेल अशी माहिती आपल्याला मिळालेली ले, आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सध्या जे दोन फॅक्शन्स आहेत त्या दोन्ही फॅक्शन्सच्या अध्यक्षांना निमंत्रण असणार की फक्त एकाच फॅक्शनच्या अध्यक्षांना याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही परंतु इलेक्शन कमिशनने मान्यता दिलेले म्हणजे आपण हेही विचारलं की जो इलेक्शन कमिशनचा क्रायटेरिया आहे त्यानुसार नॅशनल पार्टी म्हणून मान्यता दिलेले किंवा स्टेट पार्टी म्हणून मान्यता दिलेले असंच तुम्ही गृहीत धरणार आहात का तर त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की सर्वसाधारणपणे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असलेले पक्ष आणि जे देशातील प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्या पक्षांना आणि त्यांच्या अध्यक्षांना प्रमुखांना या कार्यक्रमाचं निमंत्रण असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण असेल या क्रायटेरियानुसार जे निकष रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने निश्चित केलेत त्या निकषानुसार कला साहित्य अशा विविध समाज जीवनातील क्षेत्रांमध्ये काम, अतुलनीय कामगिरी बजावणारे लोक असतील दुसरा मुद्दा म्हणजे राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि प्रमुख असतील तिसरा म्हणजे रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित जे आ, 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 एक वेगळं योगदान देणारे किंवा रामजन्मभूमी आंदोलनात ज्यांनी विविध प्रकारचं योगदान दिलं महत्वाची भूमिका बजावली ते विविध राज्यातील लोक असतील आणि चौथा क्रायटेरिया जो त्यांनी गृहीत धरलाय तो म्हणजे रामजन्मभूमीचा जो कोर्टात खटला चालवला गेला त्या खटल्याशी संबंधित जे वकील आहेत त्यामध्ये ज्यांनी सगळी कामगिरी बजावली भूमिका बजावली त्यांना निमंत्रण असेल अशा प्रकारचे निकष निश्चित करून त्या निकषांच्या आधारे हे निमंत्रण दिलं गेलंय राजकीय पक्षांच्या अध्यक्षांची प्रमुखांचं निमंत्रण हे केंद्रीय स्तरावरून थेट राम जन्मभूमी विश्वस्त मंडळच करणार आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांनी संघ विचार परिवाराची जी एक रचना आहे संघटनात्मक त्या रचनेतून कला साहित्य या क्षेत्रातील लोकांची नावं मागवली होती आणि या नावांनाही निमंत्रण पाठवलं जाणार आहे आता हे निमंत्रण प्रत्यक्ष जाऊन देणं हाच एक औपचारिकतेचा भाग आहे असं त्यांनी सांगितलंय ही औपचारिकता जसं जसं शक्य होत जाईल त्यानुसार त्या, त्या या विश्वस्त मंडळाचे प्रत्यक्ष विश्वस्त किंवा मग ज्या ठिकाणी विश्वस्त मंडळ स्वतः कोणी जाऊ शकणार नाहीत तिथे या संपूर्ण विचार परिवाराशी संबंधित पदाधिकारी लोक जातील कार्यकर्ते जाऊन त्यांना निमंत्रित करतील अशा स्वरूपाची सध्या प्रक्रिया असेल धन्यवाद सोमेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट